ट्रिपल एम बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तसंच संस्थापक अध्यक्ष इम्रान बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त अंध आणि मुकबधीर मुलांना फळांचं वाटप करण्यात आलं ट्रिपल एम बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तसंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बागवान यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड आणि ममता मूकबधीर शाळेतील अंध तसंच मूकबधीर मुलांना फळफळावांचं फल वाटप करण्यात आलं याप्रसंगी ट्रिपल MMM एम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बागवान साबीर कुर्ले शोएब बागवान मोहसिन बागवान राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंडचे मुख्याध्यापक दत्तात्रय तांबे अब्रार बागवान गोफरान सय्यद वाहिद जमादार शोएब चौधरी कादीर आळंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान साबीर कुर्ले यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली ट्रिपल एम बहुद्देशी सामाजिक संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक मान्य इम्रानभाई भागवान यांच्या वाढदिवसानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या शाळेत संस्थेच्या वतीनं जे अंध मुकबधीर विद्यार्थी आहेत त्यांना फळे वाटपाचा कार्यक्रम थो घेण्यात आलेला होता आज संस्थेच्या वर्धापन दिना दिन असल्याकारणाने विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेला आहे सकाळीच ऑलिम्पिक महाराष्ट्रात गोल्ड मेडल प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याचा खेळाडूचा सत्कार संस्थेच्या वतीनं केल्यात आला आहे आत्ता थोड्याच वेळा फळ फळवाटपाचा कार्यक्रम झालेला आहे संस्थेच्या वतीनं सामाजिक कार्यात सहभागी हा प्रोस उत्सुर्पणे मान्य बागवान यांच्यामार्फत होत असतो येणाऱ्या काळात शैक्षणिक आणि धार्मिक कार्यक्रमात संस्थेच्या वतीनं सहभाग हा शंभर टक्के करण्यात येईल जेणेकरून गोरगरिबां विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोचवावी याच्याच मागे हा एकच कारण आहे ट्रिपल एम सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या शाहिद समीर शेख या खेळाडूचा सत्कार करण्यात आला